माझं नाव अश्विनी गजानन नागरे. बोलते भारत कृषी प्रधान देश असून सुद्धा भारतात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत. कारण उत्पादन खर्च जास्त व शेतमालाला कमी भाव मिळाल्यामुळं शेतकरी मरत आहेत. म्हणून शेतकरी कर्जबाजारी होत आहेत व कर्ज फेडण्याच्या योजनेत आत्महत्या करीत आहेत. कधी अस्मानी तर कधी सुलतानी शेतकरी सामना करत आहेत. शास्त्रज्ञांनी मात्र रात्र मेहनत करून शेतकऱ्यांच्या मदत होईल व त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल यासाठी जनुकीय बदल HTBT या नवीन तंत्रज्ञान विकसित करून कापूस सोयाबीन तूर मका या अनेक जाती विकसित केले आहेत. गेल्या 8-10 वर्षापासून जगातील अनेक देश याचा वापर करत आहेत. परंतु आपल्या भारत देशातील सरकारने यापासून आपल्याला वंचित ठेवले आहे. कारण की बंदी आणून देशातील शेतकऱ्यांचा वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्यावरणवादी दहशतवाद्यांच्या दहशतवादामुळे सरकार शेतकऱ्यांचा तंत्रज्ञान स्वातंत्र्यापासून वंचित ठेवत आहे. आम्ही या तंत्रज्ञानाचे स्वागत करत आहोत. सरकारच्या बंदीचा खुलेआम निषेध करत आहोत व शेतकरी संघटनेने पुकारलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनात भाग घेऊन आज वट सावित्री पौर्णिमेच्या मुहूर्ताबरोबरच आम्ही HTBT या कापूस लागवडी झाडाची लागवड करून सविनय कायदेभंग आंदोलन करत आहोत. सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचे कारण शेतकरी महिलांचे श्रम या तंत्रज्ञानाने कमी होणार आहेत. म्हणून सविनय कायदेभंग आंदोलन आम्ही करत आहोत. उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे. म्हणून आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन करत आहोत. शास्त्रज्ञांना शेतकऱ्यांच्या मदतीला येणारे तंत्रज्ञान शोधण्यास प्रोत्साहन यावे म्हणून आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन करत आहोत. चोरून लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. याला परवानगी मिळाल्यावर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. म्हणून आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन करत आहोत. सरकारचे शेतकरी विरोधी फायदे पावे म्हणून आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन करत आहोत. सविनय कायदेभंग आंदोलन असोला येथे आमच्या सर्व महिलांनी गावकऱ्यांनी निर्णय घेतला आहे की जे शास्त्रज्ञांनी नवीन शोध लावलेले HTBT बियाणं हे शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. या बियाणामुळे शेतकऱ्याचा फायदा होणार आहे, त्याचा उत्पादन खर्च कमी होणार आहे, शास्त्रज्ञांना प्रोत्साहन मिळणार आहे. परंतु कोणताही शोध लागला की पर्यावरणवादी त्यामध्ये अडथळा निर्माण करतात आणि सांगतात की हे देशाला घातक आहे. प्रथम BG1 BG2 बियाणं येतानासुद्धा असाच प्रोपोगंडा केला होता. सर्व शास्त्रज्ञांनी मेहनत घेऊन तयार केलेल्या बियाण्याच्या बाबतीत कुठेही हे बियाणं वाईट आहे किंवा याचा मानवी जीवनावर काही वाईट परिणाम होतो असं अद्याप सिद्ध झालेलं नसतानासुद्धा काँग्रेस सरकारच्या धोरणाप्रमाणेच BJP सरकारसुद्धा या तंत्रज्ञानावरली बंदी उठवण्यास तयार नाही. पर्यायाने शेतकरी चोरट्या मार्गानं 8-10 वर्षापासून बियाणे लागवड करत आहेत. यांची फसवणूक होत आहे. कधी त्याच्यामध्ये HTBT सोडलेलं आहे की नाही का साध्याच बियाणं शेतकऱ्याला पुरवल्या जात आहे याचाही कुठं तक्रार करता येत नाही. चोर मार्गानं आणलेल्या बियाणामुळे 800 रुपयाची बॅग कुठं 1,000, 1,500, 2,000 घ्यायची वेळ या शेतकऱ्यावर येत आहेत. आमचं म्हणणं आहे की सरकारनं हे कायदा रद्द करून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. एवढीच आमची सविनय कायदेभंगामागची घोषणा आहे. सरकारने आमच्या भावनांचा विचार करून
हे आंदोलन विचार करून हे कायदा मागे घेतला पाहिजे. आता पाऊस नाही, दुष्काळी परिस्थिती आहे, पण या महिलांनी घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे. एक एक झाड लावून हे सविनय कायदेभंग करत आहेत. पाणी पडल्यानंतर आम्ही सर्व गावकरी मिळेल तसं बियाणं उपलब्ध करून हे कायदेभंग आंदोलन आम्ही करणार आहेत. आमच्या शेतामध्ये आम्ही हजारो एकर शेती या HDBT तंत्रज्ञानाने युक्त लागवड करणार आहे. हे बी जे लावलो त्याच्यापासून आमच्या शेतकऱ्याची उन्नती होणार आहे. एकरी 40 ते 50 क्विंटल उत्पादन वाढणार आहे. जे परदेशात वापरायचे लोक ते आम्हाला तंत्रज्ञान मिळालं पाहिजेत. त्या शेतकऱ्याबरोबर आम्हाला स्पर्धा करायची हे मिळेल ताकद मिळायला पाहिजे. एकीकडे म्हणतात स्पर्धात्मक युग आणि दुसरीकडे असं बांधून आम्हाला बंधन देतात. त्याच्यामुळे असं स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आमची प्रगती होणार नाही. आंदोलन करल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. तंत्रज्ञान वापरू द्या म्हणून हे सरकारला विनंती चांगले आहे. कापूस जास्त होत आहे आणि HDBT जे वापरलेले पिलासामध्ये जी लागवड केलेली पाणी नसल्यामुळं या पॅकिंगमध्ये लागवड केलेली, पण याच्यानंतर जे पाऊस जर झाला तर आम्ही आसोला ही गाव HDBT ने लागवड करू आमची शासनाला. सरकार हे आंदोलन मागं घेण्याच्या ऐवजी कारवाई करायची, त्याचा निषेध म्हणून आम्ही ही HDBT पूर्ण आसोलासाठी औंढा ही गाव लागू बोल. 11 एकर शेती असून 5 एकर कापूस लावतो. 11 एकर शेती असून 5 एकर कापूस लावतो. या बियाणे बोगस आल्यामुळे काही कापसाला उतार येत नाही. त्याच्यासाठी सरकारने हे बियाणे खुले करावं ही शेतकऱ्याची मागणी आहे. शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे. शिवाजी दे मुलाखत तुझी. BJP सरकार या बियाण्याला परवानगी देत नसल्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्यासारख्या आत्ता आत्महत्या करण्याची वेळ या धोरणामुळेच आलेली आहे. तरी या सरकारने शेतकऱ्याच्या आत्महत्या जर रोखवायच्या असतील तर BJP 3 हा पर्याय निवड करण्यात यावा व याचा नवतंत्रज्ञान विकसित करण्यात यावं, याला मान्यता देण्यात यावी ही आमची शेतकऱ्याची मागणी आहे.